मित्रांनो आज आपल्याला अतिशय महत्वाचा पण सहाय्यकारी क्रियापद बघणार आहोत ते म्हणजे यूज्ड टू यू एस डी युजड टू म्हणजे एखादी एखादी कृती करत असे एखादी कृती करत असे म्हणजे भूतकाळात ती जर आपली एखादी सवय असेल ती जर सवय व्यक्त करायची असेल तर इंग्रजीत युजर टू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात त्याचा वापर आपण मुख्य क्रियापदाबरोबर करू आणि मग त्याचा अर्थ कसा होतो ते बघू यू एस डी युज टू स्टडी एस टी यू डी वाय हे बघा वाक्यामध्ये यूज टू हे येणारच आहे फक्त बदल कुठे होणार आहे स्टडी हे जे मुख्य क्रियापद आहे ते बदलणार आहे मग त्याला अर्थ काय होणार आहे यूज टू स्टडी म्हणजे अभ्यास करत असे अभ्यास करत असे अभ्यास करत असे युजर टू स्टडी अभ्यास करत असे आणखीन एक दुसरं क्रियापद घेऊ त्याच्याबरोबर युजड टू यूजड टू कोणतं घ्यायचं टीच घेऊ टी ई ए सी एच युजड टू टीच म्हणजे शिकवित असे किंवा शिकवत असे शिकवत असे युज टू टीच म्हणजे शिकवत असे बघा कळालं ना तुम्हाला युज यूज टू स्टडी अभ्यास करत असे युजड टू टीच शिकवत असे चला आणखीन एक क्रियापद घेऊन समजून सांगतो मी तुम्हाला युजड तु टू गो युज टू गो म्हणजे जात असे जात असे आणखी घेऊ युज र टू युज टू आस्क युज टू आस्क म्हणजे आस्क म्हणजे काय विचारणे युज र टू एखादी कृती करत असे कोणती कृती करत असे यूज र टू आस्क म्हणजे विचारत असे विचारत असे विचारत असे युज टू आस्क विचारत असे <coughs> आता काय करायचं आपल्याला वाक्य घ्यायचे त्याचे वाक्य घेऊ आय यूजड टू स्टडी आई यूज टू स्टडी एट माय होम इन माय चाइल्डहुड चाइल्डहुड मेज बालपण वाक्याचे तुकडे पाडायचे आय यूज टू स्टडी ॲट माय होम इन माय चाइल्डहूड क्रमांक द्यायचे एक उलटे क्रमांक द्यायचे त्याच्यानंतर दोन तीन चार दिल्या क्रमांक आता त्याचं भाषांतर करायचं क्रमांकानुसार आय म्हणजे मी आय म्हणजे मी दुसऱ्या क्रमांकाला काय आहे इन माय चाइल्डहुड इन माय चाइल्डहुड म्हणजे माझ्या बालपणी माझ्या लहानपणी माझ्या बालपणी बालपणी ॲट माय होम माझ्या घरी तिसऱ्या क्रमांकाला आलंय ने हे माझ्या घरी माझ्या घरी चौथ्या क्रमांकाला काय आलंय युज टू स्टडी म्हणजे अभ्यास करत असे अभ्यास अभ्यास करत असे अभ्यास करत असे बघा आय यूज र टू स्टडी ॲट माय होम इन माय चाइल्डहुड या वाक्याचा परफेक्ट अर्थ मराठीत मी माझ्या बालपणी माझ्या घरी अभ्यास करत असे पुढचं वाक्य घेऊ करता बदलून करता क्रियापद वी used to use to go to school every day every day last year last year વાય એર ઇયર આજે ટુકડે પાડાય છે વી યુઝ ટુ ગો ટુ સ્કૂલ એવરી લસ્ટ ઇયર ક્રમ દ એક દોન તીન ચાર અને पाच आता जसे क्रमांक दिलेत तशा पद्धतीने भाषांतर करायचं वी म्हणजे आम्ही आम्ही काय आलंय दोन नंबरला लास्ट इयर लास्ट इयर म्हणजे गेल्या वर्षी गेल्या मागच्या वर्षी किंवा गेल्या वर्षी मागच्या वर्षी गेल्या वर्षी तीन नंबरला आलंय एवरीडे डे एवरी डे म्हणजे दररोज दररोज टू स्कूल चार नंबरला आलंय मग त्याला तिथंच घ्यायचं टू स्कूल म्हणजे शाळेला किंवा शाळेत युज टू गो म्हणजे जायचो जायचो किंवा जात असू जात असू आम्ही गेल्या वर्षी दररोज शाळेत जायचो भूतकाळातली सवय आता पुढचं एक वाक्य घेऊ सराव होईल सरावले महत्वाचा आहे तुमचा अभ्यास करायचा सराव करायचा परफेक्ट होत आहे यू used टू यूजड टू ईट अँड ॲपल भाग पाडा तुकडे पाडा यू यूज टू ईट अँड ॲपल क्रमांक द्या एक दोन तीन जसे क्रमांक दिले तसे भाषण करायचं यू युज टू इट अँड ॲपल एक क्रमांकाला आलंय तू तु। किंवा तुम्ही आपण इथं घेऊ तू अँड ॲपल म्हणजे सफरचंद सफरचंद यूज र टू इट म्हणजे खायचास खायचा खायचीस चीज आलं पुढचं एक वाक्य घेऊ ही युजड टू टीच इन द क्लास तुकडे पाडायचे ही युज टू टीच इन द क्लास क्रमांक द्यायचे एक दोन तीन आता दिली क्रमांक आता भाषांतर तो, ही म्हणजे तो दुसऱ्या क्रमांकाला आलं इन द क्लास म्हणजे वर्गात तो वर्गात युज टू टीच म्हणजे शिकवत असे ती क व त शिकवत असे शिकवत असे तो वर्गात शिकवत असे आणखीन एक वाक्य घेऊ सी युज टू रीड अ बुक आ, रीड अ बुक तुकडे पाडा वाक्याचे सी युज टू रीड अ बुक क्रमांक द्या एक दोन ती आता जसे क्रमांक दिले तसं भाषांतर करायचं सी म्हणजे ती ती म्हणजे काय ती तुम्ही मोठ्यानं बोलायचं ती, बोला ती. दुसऱ्या क्रमांकाला काय आलं अ बुक अ बुक म्हणजे पुस्तक मोठ्यानं म्हणायचं पुस्तक म्हणा पुस्तक युजड टू रीड युज टू रीड म्हणजे वाचत असे युज टू रीड म्हणजे काय वाचत असे वाचत असे वाचत असे ती पुस्तक वाचत असे या का खाली एक वाक्य लिहायचे तुम्ही पुढे नाही या का पुढे आता आपण आणखीन एक उदाहरण घेऊ दे यूज्ड टू यूज्ड टू वर्क इन द फील्ड एफ आय ई एल डी आता याचे तुकडे पाडायचे दे यूज्ड टू वर्क इन द फील्ड क्रमांक द्यायचे एक दोन तीन आणि जसे क्रमांक दिलेत तसं भाषांतर करायचं आणि कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायचं धन्यवाद